आपल्या 2019 जाहीरनाम्यात आयटी पार्कचा मुद्दा होता, तर त्याचं नेमकं आजची स्थिती काय आहे आणि ती का आहे? आज आपण जर गेलो तर तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आज पुण्या एक बँगलोर साडीची एक कंपनी तिथं आजही तिथं काम करते वाय टेक्नॉलॉजी म्हणून. ते सगळ्यात मोठं युनिट आहे आणि तिथं म्हणजे ती आता लॉकडाऊनच्या काळात आली. म्हणजे आपला प्लस पॉईंट आहे की ती लॉकडाऊनच्या काळात आली आणि बाकी जे काय तिथं आज चालतं आहे तर तिथे जो मला आज मोठं तिथे युनिट काम करत असताना पाहायला मिळतं आहे. आणि निश्चित त्याचं येणाऱ्या काळामध्ये अजून त्याच्यामध्ये आपल्याला, कारण अतिथलचं एक युनिट आम्ही जागा कमी पडत असल्यामुळं, कारण की ते विकलं गेलेलं आहे, ती जी आय टी पार्क आहे ते नॉन आय टी करून त्यावेळेस त्यांनी विकलं. हे 2000 म्हणजे एक मला वाटतं 12-13 काळानंतर ते विकलं गेलं आणि नॉन आय टी करून ती बिल्डिंग विकल्या गेली. अशी ही काही परिस्थिती आपल्याकडेच नाही. ज्या ज्या आय टी शासनाने बांधलेल्या बिल्डिंग होत्या ह्याला प्रतिसाद मिळाला नाही. म्हणजे औरंगाबादमध्ये स्वतःचीच परिस्थिती आहे, त्या आय टी गव्हर्नमेंटच्या आय टी बिल्डिंगला प्रतिसाद मिळाला नाही. मग त्यांनी त्या बिल्डिंग गव्हर्नमेंट निर्णय घेतला की नॉन आय टी करायची आणि ती विकली. पण ती बिल्डिंगसुद्धा नॉन आय टी करून त्यावेळेस सेल आउट केली होती. मग त्यांनी आपण पुढाकार घेतला, काही आय टी कंपनीत आपण आणायचा प्रयत्न केला आणि तिथं आणून ज्या काही समजा फॉर एक्झाम्पल तुम्ही घेतले असेल तर तुमचं त्या कंपनीचं आपण तिथं ट्युनिंग अटॅचमेंट करून दिली आणि तिथं त्या आय टी कंपनीज आणल्या. असं ते केलेलं आहे कारण ते नॉन आय टी करून विकलेले आहेत. आणि मग आजही तिथं ती जे आपल्याकडं जे जागा तिथे पूर्वी स्टार्टला घेतलेली होती, कारण बाकीचे लोक काही लोक अजून तयार होत नाहीत देण्याकरता, म्हणजे इतकं घेतलेली होती. तिथं आज ती वाय टेक्नॉलॉजी फार मोठी कंपनी आहे, तिथं आज ती काम करते. आणि मग ती तिथं आल्यानंतर आपण तिथलं एक युनिट बुडवा रोडला, जे त्यांचं बरंच काम चालायचं आय टी सेक्टरमधलंच, तर ते तिथं आता शिफ्ट केलेलं आहे. त्यांचं कॉलिंगचं काम होतं तिथं, आता ते तिथं वाय टेक्नॉलॉजी जागा दिल्यामुळं ते आता इथं शिफ्ट केलं. इथं जवळपास त्यांचे 100 लोक काम करतात बुडगाव रोडवरती. मग तिथंही ते काम आज चालू आहे. तुम्ही आता तिथं कोणी जाऊन गेलं तर तुम्हाला ते पाहायला मिळू शकतं. आणि तिथं चांगल्या प्रकारची आज सॅलरी, म्हणजे पुण्याच्या तुलनेत आपल्याकडे आज तिथं सॅलरी चांगल्या प्रकारे तिथं पाहायला मिळते. बरेच लोक असे असतात की आम्हाला घ्या आम्हाला घ्या, आणि आम्ही जेव्हा रेकमेंड करतो आम्ही त्या कंपनीला विनंती करतो घ्या, पण त्यांच्याकडून म्हणावं तसं काही काम होत नाही. मग त्यांना तिथून बऱ्याच वेळेला काढून टाकलं जातं. असंही बऱ्याच वेळा तिथं ते घडत राहतं.